नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या क्षणाची वाट बघत आहोत तो क्षण आलेला आहे। तर गडचिरोली जिल्हा एसआरपीएफच्या जागा त्यांनी जाहीर केलेल्या आहेत लेखी परीक्षेसाठी। त्यांना जे काही गरज आहे त्या गोष्टी त्यांनी त्या संबंधीचा जीआर टाकलेला आहे। बघा, गडचिरोली एसआरपीएफच्या 105 जागा होत्या त्या संबंधीचा जीआर आलेला आहे। याची तारीख आहे 9/6/2022, म्हणजे कालचा हा जीआर आहे, ठीक आहे। तर बघा, तुम्ही वेळ तुमचा जर फुकट घालवत असाल तर घालवू नका। त्यांनी जी काही स्टेटमेंट दिली आहे की 15 तारखेपर्यंत आम्ही भरती आणू, 100% 15 तारीख नाही तर ह्या महिन्याच्या एंडिंग पर्यंत सर्व जागा जाहीर होतील, त्यामुळे जास्तीत जास्त तुमचा फोकस तुमच्या अभ्यासाकडे असला पाहिजे। बघा, हा जीआर काय आहे, बघा गडचिरोली जिल्ह्याचा बघा दिनांक 9/6/2022 चा हा जीआर आहे, ठीक आहे। बघा याच्यामध्ये काय काय दिलंय ते एकदा तुम्हाला दाखवतो। बघा, यांच्या संबंधीचा विषय आहे, विषय काय दिलाय बघा, सहस्र पोलीस शिपाई भरती 2019-20 प्रक्रियेच्या लेखी परीक्षेत येणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांची निवास व्यवस्था होण्याबाबत, बरोबर आहे। म्हणजे 20 आणि 21 मध्ये जी काही पोलीस भरतीची परीक्षा आहे गडचिरोली एसआरपीएफ मध्ये, जे जे अधिकारी तुम्ही ऑफलाईन परीक्षा घेणार आहेत त्या संबंधी जे जे अधिकारी लागतील, ज्या ज्या गोष्टी लागतील त्या संबंधीचा त्यांनी परिपत्रक टाकलेला आहे। बघा, त्यानंतर त्यांनी काय म्हणलेलं आहे, तर बघा, अप्पर पोलीस संदर्भ विषयाचे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 13 ता वारसा देसर जिल्हा गडचिरोली आस्थापनेवर पोलीस शिपाई अंतर्गत रिक्त असलेली बघा 105 पदे भरण्यासाठी सहस्र पोलीस शिपाई भरती 2019-20 प्रक्रिया राबवण्यात येत आहे। त्या अनुषंगाने दिनांक 21/5/2022 पासून ते 5/6/2022 पर्यंत ऑफलाईन पद्धतीने उमेदवाराचे आवेदन अर्ज स्वीकारले जाणार आहेत, ठीक आहे। सदर भरती प्रक्रिया लेखी पेपर दिनांक 26/6/2022 नागपूर येथील विविध महाविद्यालयामध्ये घेण्यात येणार आहेत। बघा, जे 105 पदांची भरती आहे त्या संबंधी नागपूर इथे सर्व ऑफलाईन पद्धतीने तुमचे काय होणार आहेत, लेखी परीक्षा होणार आहेत। पुढे ते म्हणतात बघा, लेखी परीक्षा बंदोबस्ताकरता विविध घटकातून खालील अधिकारी व कर्मचारी येणार असल्याने निवासस्थानाची व्यवस्था करावी असं त्यांनी जीआर मध्ये सांगितलं आहे, ठीक आहे। बघा, ते अधिकारी ते त्यांनी दिलेले आहेत। बघा, सहाय्यक समादेशक 6 लागतील, त्यानंतर पोलीस निरीक्षक 40 जण लागतील, त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक 75, लिपिक कर्मचारी किती 40, म्हणजे टोटल त्यांना अधिकारी किती लागणार आहे, 161 अधिकारी लागणार आहेत। बघा, याकरता आपले आस्थापने उपयुक्त नमूद प्रमाणे अधिकारी व कर्मचारी यांची दिनांक 24/6/2022 सायंकाळी 18:00 ते 27/6/2022 सकाळी 8 पर्यंत निवास व्यवस्था होण्यात यावी अशी विनंती करण्यात आलेली आहे, ठीक आहे। तर बघा, या संबंधीचा हा जीआर आहे। बघा, एसआरपीएफच्या जागा जाहीर झालेल्या आहेत, तिथं महासमादेशक यांची सही आहे। बघा मित्रांनो, वेळ फुकट घालू नका, तुम्ही ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत आहात तो क्षण आलेला आहे। बघा, एसआरपीएफ गडचिरोलीच्या जागा त्यांनी जाहीर केलेल्या आहेत, तारीख पण दिली आहे पेपर कधी होईल, त्यामुळे टाइम वेस्ट न करता जास्तीत जास्त अभ्यासाकडे फोकस करा, टाइम वेस्ट करू नका। अशा नवीन नवीन जागा परिपत्रक येतील तशी व्हिडिओ मी तुमच्या पुढे नक्की आणेल। आजच्यासाठी एवढंच, जय हिंद।